नमस्कार, मी नेहा दोषी. श्री प्रोडक्शन निर्मित सफल इंडिया सफलच्या कार्यक्रमामध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. एखादी कलाकृती किंवा एखादं नाटक जेव्हा प्रेक्षकांसमोर येतं तेव्हा त्यामागे असतात अथक परिश्रम, खूप सारे प्रयत्न, आणि त्या सगळ्या परिश्रम आणि प्रयत्नांना मूर्तरूप देत असतो त्या नाटकाचा निर्माता. अशाच एक यशस्वी निर्माता आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत. 1985 ते 2019 असा गेला 40 ते 45 वर्षांचा अनुभव, ज्योतिषशास्त्राचा गाढा अभ्यास आणि तिला काही सांगायचं आहे आणि ह्यासारख्याच अनेक बंडखोर नाटकांच्या यशस्वी निर्मात्या लता नार्वेकरजी. लताजी, सफल इंडिया सफलच्या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. थँक यू व्हेरी मच. कसं काय वाटतंय, पूर्ण महाराष्ट्रभर तिला काही सांगायचं आहे हे नाटक सुपरहिट होत आहे, लोकांना खूप आवडतंय, शोज हाऊसफुल होत आहेत, तर तुम्हाला कसं वाटतंय? नेहा, मी हाऊसफुल शो खूप बघितले. ज्या वेळेला कोणी नव्हते, पैसे नव्हते, त्यावेळेला मी तू फक्त होमन केलं आणि असाच महाराष्ट्र गाजला होता. आणि तेव्हा चॅनलकडे चॅनलही नव्हते आलेले होते, प्रिंटिंग मीडियावर मी गाजवला आणि माझ्या जाहिरातीवर गाजवला तू फक्त होमन, जाहिराती देऊन. आणि त्याच्यामुळे हा जो अनुभव आहे तो मला प्रथमच येतो आहे असं नेहा नाही आहे, तो मी कित्येक वेळा घेतला आहे. म्हणजे तुम्हाला फक्त सही माहीत असेल, माझी प्रत्येक नाटकं, म्हणजे तू फक्त हो म्हणणे मी 950 प्रयोग केले, त्याच्यानंतर तुमचं पाऊल न वाजवता माझे 450 प्रयोग झाले, ज्याचा त्याचा प्रश्न 400 प्रयोग झाले. म्हणजे माझी बॅट आत्ता पूर्वीच्या सचिनसारखी किंवा आत्ताच्या विराट कोहलीसारखी काय म्हणूया आपण, तळपते. बरोबर आहे ना बॅट? बरोबर आहे. त्या करता मग ही जी बॅटिंग इतकी जोरदार सुरू आहे याच्यासाठी मग तुमचा अभ्यास नक्कीच तेवढाच जोरदार असणार आहे. काय स्ट्रॅटेजी तुम्ही फॉर्म करता की नाटक प्रेक्षकांसमोर आणायच्या आधी त्याचे काही आराखडे तुम्ही बांधत असणार आहे की हे यशस्वी होण्यासाठी काय करायला हवं, तर तो आराखडा काय असतो? मी नेहा, मला प्रश्न आवडला पण या प्रश्नाचं उत्तर मी एकच देईन. प्रत्येक नाटक आपली कुंडली घेऊन येतं, त्याच्याकरता त्याची वेगळी कुंडली मांडावी लागत नाही. हे माझं विधान नाही आहे, पणशीकरांचं आहे. पण मी काय आखते, कसं काय प्लॅनिंग करते या संदर्भात तू विचारते, कारण आजच्या पिढीला जे येऊ घातले निर्माते व्हायला बघतायत त्यांच्याकरता जर काही सांगायचं असेल तर मी एकच सांगेन की तुम्हाला काय आवडतं आहे यापेक्षा प्रेक्षकांना काय आवडेल याचा विचार करा. आजच्या समाजाचं भान ठेवा. समाजामध्ये जे काही चाललंय ते वास्तव मांडण्याचा प्रयत्न करा. त्या वास्तवाला भिडण्याचा प्रयत्न करा आणि ते वास्तव प्रेक्षकांना भिडेल अशा कलाकारांची निवड करा. एम विटॅमिन सगळीकडेच हवं आहे, कुठे नको आहे तुम्हाला. पैशाशिवाय काही होत नाही, पैशाशिवाय चूल साधी पेटत नाही. तर एवढं नाटक उभं करायचं आणि लोकांमध्ये पोचवायचं ही गोष्ट साधी नाही आहे, आणि एका बाईची तर नाहीच आहे. नाही तर अशा अनेक बायका या क्षेत्रात आल्या असत्या. एकच लता नार्वेकर का, स्मिता तळवळकर एवढी गाजली, एवढ्या सिरियल केल्या, एवढे सिनेमे केले, ऑबिट सिनेमे तिने दिले, पण तिलाही नाटकाकडे यावं असं वाटलं नाही. कारण नाटक हा जुगार आहे. सिनेमाचं कसं होतं, तुमच्या एकदा प्रिंट तुम्ही छापल्या मग तो प्रत्येक आपल्या कपॅसिटीप्रमाणे प्रिंट काढतो. आज तर 100 प्रिंट काढावे लागत आहेत. मराठी सिनेमाचं मी बोलते तर या मराठी सिनेमात 100 प्रिंट काढणारा प्रोड्युसर हा भला समजला जातो, चांगला समजला जातो. स्मिता तळवळकरच्या वेळी तसं नव्हतं, पण तरी बाईने त्या हिंमत करून आपला एक ठसा चित्रपटामध्ये उमटवला. पण तीही बाई नाटकाकडे आली नाही, कारण तिने तू फक्त होमनमध्ये माझी धडपड पडापड सगळं पाहिलेलं होतं, त्यामुळे तिला वाटलं हे काम आपलं नाही. पण बाई रोज नोटांचे बंडलं घेऊन घरी जाते आणि तीही एक शिक्षिका, मॅन पॉवर नाही, माझ्या भाच्याला घेऊन करत होते. कारण ही पुरुषांची इंडस्ट्री, म्हणजे पुरुषांचं वर्चस्व असलेली एक बाई करते, जिथे इंदिरा गांधी चालली नाही लोकांना अजूनही तिची लोक आठवण काढतायत. म्हणजे इंदिरा गांधीशिवाय कुठली सभाच पूर्ण होत नाहीये. नाव घेतल्याशिवाय गांधी घराण्याचं आणि गांधींना मोठे करतायत. तसं लता नार्वेकरच्या बाबतीत झालंय, पुरुषांचं वर्चस्व असल्यामुळे
की लता नार्वेकरवर कुठलंही बिल फाडायचं झालं तरी त्यांची तयारी असते, टाळी वाजवण्याची तयारी असते, बंडखोरीला दाद देण्याची तयारी असते. या सगळ्या गोष्टी सहन करण्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. तुम्ही या क्षेत्रात येता तेव्हा तुम्हाला चांगलं लिहिलेलं आवडतं ना, बरोबर, वाईट लिहिलेलं पण तुम्ही स्वीकारा. हो, आणि तेही जर स्वीकारायची तुमची ताकद नसेल तर मग येऊन उपयोग नाही, कारण तुम्ही इथं पाठ फिरवणार. बरोबर आहे. पण आता हे सगळं जेव्हा तुम्ही करताय तर याच्यामागे खूप मोठा दीर्घ प्रवास आहे, जवळजवळ 40 वर्षांचा, 1985 पासून तुम्ही या क्षेत्रामध्ये. बरोबर बरोबर. तर ही जी वाढत जाणारी हिंमत आहे ही काही पहिल्या दिवशी असेलच असं काही नाही, तर तुम्हाला बरेच अनुभव आले असतील इतक्या 40 वर्षाच्या करिअरमध्ये, बरे वाईट सगळे अनुभव आले असतील, तर स्त्री म्हणून हे तुम्ही कसं काय झेलले, कुठून आणली ती ताकद? मी माझ्या गरिबीला सलाम करेन, कारण माझी परिस्थिती कठीण होती. दुपारी जेवलं की रात्री जेवायला मिळेल का म्हणजे याची भ्रांत होती. 1000 शाहीच्या पुड्या केल्यानंतर 1 रुपया मिळत होता. आम्ही दिवसाला 2000 पुड्या करत होतो आणि महिन्याचं आमचं उत्पन्न 60 रुपये होतं. तेव्हा या गरिबीचे चटके काय म्हणूया भोगत भोगत आम्ही इतपत आले, आणि ते चटके इतके बसलेले होते त्यामुळे आता हिंमत दाखवणं मला काहीच वाटत नाही आहे. खंबीर केलं, त्या परिस्थितीने मला खंबीर केलं, त्या परिस्थितीने पुरुषांना कसं फेस करायचं किंवा समाजाला फेस करायचं किंवा आपल्याला जे वाटतंय ते लोकांसमोर स्पष्टपणे मांडण्याची ताकद मला माझ्या गरिबीने दिली. त्यामुळे गरिबी हाच माझा गुरु. गरिबीला सलाम. हो यस, गरिबीला सलाम. मगाशी तुम्ही म्हटलात की नाटक हा जुगार आहे, सहजासहजी कुणी इथे फारसं वळत नाही. सहजासहजी नाही, मुळीच वळत नाही, वळतच नाही. आता ऑप्शन्स आपल्याला ऍक्च्युली आजच्या डिजिटल युगात तर भरपूर ऑप्शन्स आहेत, सिनेमा आहे, टेलिव्हिजन आहे, डिजिटल ऑप्शन्स आहेत, पण तरी सुद्धा तुम्ही नाट्य क्षेत्राबरोबर प्रामाणिक आहात किंवा तुमचा ओढाच तिथे आहे, ह्याचं काय कारण आहे? नाही, मी सिनेमे केले ना, 2 सिनेमा केले, 1 सरी वर सरी केला आणि दुसरा सखी केला. पण जोपर्यंत आपल्याला डिस्ट्रीब्युशन कळत नाही तोपर्यंत सिनेमा करायचा नाही असं मी ठरवलं, कारण मी नुसता सिनेमा चांगला करून काय उपयोग, तो 1 आठवडा चालणार, शुक्रवार शनिवार रविवार सोमवारी दुसरे सिनेमे आले की तो खाली उतरवणार, ते करण्यात काही मजा नाही. म्हणजे मी घरीच माझा सिनेमा बघितलेला बरा. मग नाटक बरं, प्रयोग लावताही येतात, कमी जास्त बुकिंग होतं, पण अगदीच काही आपल्याला हरावं लागत नाही. किंवा नाटकाने मला साथ दिली, मग ती मला वाटतं रंगभूमीची आणि माझी कुंडली ही छान जमलेली दिसते, 36 गुणांनी जमलेली दिसते. बरोबर. इंडस्ट्रीमध्ये तुमचं एक तुमची एक आणखीन एक विशेष ओळख आहे की तुम्ही अतिशय शिस्तबद्ध किंवा स्ट्रिक्ट निर्माते आहात, तर हे खरं आहे का? मी कडक आहे, स्ट्रिक्ट आहे, हे आता इथे बोलायचं नाही, पण कुठेही नाटकाला उशीर झाला तर मला ते आवडत नाही, कारण प्रेक्षक लांबून येतो. आत्ताच्या प्रवास करणं लोकांना कठीण असतं आणि त्या लोकांना इतकं तिष्ठत ठेवणं हा प्रकार मला आवडत नाही. आणि शिस्त सगळीकडेच हवी, आयुष्याला वळण लावायचं तर शिस्त आधी पाहिजे, म्हणजे ते वळण लागतं नाही तर लागणार नाही. आणि ती असण्याचं कारण असं, मी शिक्षिका होते आणि शिक्षिका असल्यामुळे मला शिस्तीचं अप्रूप होतं, आणि तेच मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगितलं, एक वेळी तुला 10 मार्क 5 मार्क कमी मिळाले तर चालतील, पण वेळेवर ये, शाळेत शिस्तीत राहा, शिस्तीत बस, शिक्षकांचा मान ठेव, आणि तुला येत नाही याचा न्यूनगंड तू बाळगू नकोस, तुला जे वाटतं ते स्पष्ट बोलायला शिक, आपलं मत आपल्या समाजात आपल्याला मांडता आलं पाहिजे, हे मी विद्यार्थ्यांना शिकवलं. विद्यार्थ्यांना किती मी धडे शिकवले किंवा किती कविता शिकवल्या, काय व्याकरण शिकवलं, फक्त मी आयुष्याचं व्याकरण शिकवलं. आयुष्याचं व्याकरण मात्र मी मुलांना छान शिकवलं आणि आज माझे विद्यार्थी चांगल्या चांगल्या पदावर आहेत. ते जेव्हा भेटतात मला नमस्कार करतात तेव्हा मला ते सांगतात की बाई तुम्ही सांगितलेलं आम्हाला उपयोगी पडलं आणि त्याप्रमाणे आम्ही वागतो. परखडपणे आपली मतं मांडून आयुष्याला कसं सामोरं जायचं याचं बाळकडूच तुम्ही त्यांना दिलं, कारण मी परखडपणे माझी मतं मांडली, त्यामुळे जवळजवळ माझी इंडस्ट्रीत एक अशी इमेज झाली, अरे बाईच बोलतात, पण दुसऱ्याची बोलण्याची हिंमत पाहिजे, मला इंडस्ट्रीत बाई म्हणतात, दुसऱ्यांची बोलण्याची हिंमत पाहिजे, त्यांची नाही कशाला वाईटपणा घ्यायचा, जाऊ देत ना. मला राजकारण आवडतं, मला क्रिकेट आवडतं, मला नाटक आवडतं,
ह्या म्हणजे आवडी आहेत. मला भविष्य पण आवडतं, मला संगीत आवडतं, काय आवडत नाही असं नाही, पण नाटक हा माझा ध्यास आहे. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी नाटक करत राहणार. नाटक हा ध्यास आहे, नाटक हा श्वास आहे असंही म्हणू शकतो. होय होय. आणखीन एक वेगळ्या धाटणीचा प्रश्न तुम्हाला विचारते की नाटक करताना महाराष्ट्रभर तुमचे दौरे होत असतील, तर तुमच्या लक्षात येत असेल की महाराष्ट्रामध्ये नाट्य गृह जी आहेत त्याची अवस्था फारशी चांगली नाहीये, तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे? माझं खूप वाईट मत आहे आणि त्याच्यामध्ये मी किती काय म्हणू आपण बोलले तरी त्याचा उपयोग होणार नाही हेही माहिती आहे. कारण नाट्यगृह बांधली जातात, भरपूर पैसा खर्च करतात, कुठल्याही निर्मात्याला बोलवत नाही, त्यामुळे त्यांना काय काय नंतर अडचणी येणार आहेत हे समजत नाही आणि त्याच्यामुळे ती नाट्यगृह अपूर्ण आहेत असं मला म्हणायचं आहे. आत्ता मी प्रयोग करून आले कराडचा, इतकं सुंदर नाट्यगृह यशवंतराव चव्हाणांच्या नावाचं, ज्या यशवंतराव चव्हाणांमुळे साहेबांमुळे आपल्याला टॅक्स माफ झाला, त्यांनी केला तो, इतकं नाटकावरचं प्रेम. आज तिथे माझ्या बॅकस्टेज वर्करला दोन मजले चढून सेट चढवावा लागतो याच्यासारखी शोकांतिका नाही. जर तुम्ही एवढं उत्तम नाट्यगृह बांधलं तर सेटवर चढवण्यासाठी तुम्हाला लिफ्ट का करता आली नाही हा माझा प्रश्न आहे. पण आपण किती बोललं तरी फायली सरकत नाही, सगळ्या फायली टेबलवर पडून राहतात आणि त्या का पडतात तेही तुम्हाला माहिती आहे. तर त्याच्यावर मी न बोललेलं बरं आणि त्याच्यात सुधारणा होणार नाही. आता आम्हालाही त्या गोष्टींची सवय झाली. साधी गोष्ट आहे, टॉयलेट स्वच्छता, म्हणजे तुम्ही आम्ही रंगदेवतेची तिथे पूजा करतो, तिथे नारळ ठेवतो, तो पूजा करून वाढवतो, कळलं का, त्या घंटेची पूजा करतो, ती जागा स्वच्छ असावी. तिथे स्टेजच्या इथं कोणी झाडू मारायला नाही, आमचेच बॅकस्टेज वर्कर मारतात, हे फार वाईट वाटतं. टॉयलेट पब्लिकला देखील टॉयलेट कुठे चांगलं मिळतं? जे लोक 400 रुपये तिकीट खर्च करून येतात त्यांना चांगलं मिळतं? नाही मिळत आहे. तर या गोष्टीकडे तुम्ही आधी लक्ष द्या. तुम्ही नुसत्या बाकीच्या गोष्टी, पुतळे बितळे बांधूच नका, मी म्हणते कशाला बांधता पुतळे, पुतळ्यांकरता कशाला खर्च करता, काय त्या पुतळ्यांचा उपयोग होतो? ते तरी तुम्ही मेंटेन करता का? नाही. मग पुतळे बांधू नका. आणि थिएटर बांधलीत तर ती तुम्हाला त्याची निगा करता येणार असेल तर तुम्ही करा, नाहीतर ती थिएटरसुद्धा बांधू नका, आहे त्याच्यात आम्ही काम करू. वर्ष वर्ष थिएटर पाडता आणि त्याच्या कामाची तुम्ही सुरुवात करत नाही. डोंबोलीचं थिएटर, कल्याणचं थिएटर, तो नाट्य क्षेत्राबरोबर थोडासा अन्यायच होतो या संदर्भात असं थोडंसं म्हणता येईल. कारण त्याची आवड असणारे लोक त्या खुर्च्यांवर बसले पाहिजे, ज्यांना काही कळत नाही असे मथ्थड लोक जर बसवले तर ही अवस्था अशीच राहणार, याच्यात काही बदल होणार नाही. यशवंतराव चव्हाणांना त्याची आवड होती, पवार साहेबांना त्याची आवड होती, सुशील कुमार शिंदे साहेबांना होती, विलासराव देशमुखांना होती, या लोकांनी जातीने लक्ष घातलं आणि म्हणून ते झालं. असं जातीने लक्ष घालणारा सांस्कृतिक मंत्री हवा आहे. आपल्या गप्पा अशाच चालू राहणार आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा गप्पा मारूया सफल इंडिया सफल या कार्यक्रमामध्ये. हाय, नमस्कार, मी आस्ताद काळे. श्री प्रॉडक्शन्सच्या सफल इंडिया सफल ह्या कार्यक्रमात मी लवकरच तुमच्या भेटीला येतोय, पण त्याआधी तुम्ही पटकन ते लाईक आणि सबस्क्राईब करून टाका ना. भेटूया, बाय. प्रेक्षकांपासून राजकारण्यांपर्यंत जर रसिकता निर्माण झाली आणि त्यांच्या आत तो एक निर्माण झाला, एक श्रोता की ज्याला नाटकाचं कळतं, तर तो ही सुधारणा करू शकेल. हा, नाटकातलं कळतं, नाटकाविषयी गोडी त्याला हवी, नाटकातलं कळायला हवं असं नाही. एखादा रसिक प्रेक्षक आहे ना, त्यालाही कळू शकतं. तो रसिक हवा, त्याला त्याची आवड हवी, त्याला आवड हवी ते खातं द्या ना. सांस्कृतिक खातं देखील कोणी घेत नसेल ना, कारण मलाही नाही. बरोबर आहे. हे असं बोलणं लोकांना कटकतं माझं. मी बंडखोरच आहे आणि म्हणून बंडखोर नाटक मी करते. बराच मोठा प्रवास आहे, 1985 ते 2019, 40-45. मला खूप छान वाटतं. आज महाराष्ट्रात लता नार्वेकर माहिती आहे, लोक सांगतात लता नार्वेकर सादर करीत्या म्हणजे काहीतरी चांगलं असणार, त्या नावावर चालतं असं मी म्हणणार नाही. म्हणजे आताचा जो झंझावात आहे,
हा केवळ माझ्या नावाचा नाही, मी 2 वर्ष नाटक केलं नाही. नेहा तुला सांगते, नोटाबंदीनंतर सामान्य माणसाची किंवा नाट्यवेड्या माणसाची मानसिक स्थिती बरी नव्हती, कारण त्याच्याजवळ चलनच नाही, कॅश नाही. कॅश नाही, आधी पोट भरणार का आधी करमणूक तो करणार? पोट भरणार. त्यामुळे मी म्हटलं आपण या आत्ता नाटकाकडे वळायचं नाही, आणि 2 वर्ष चुपचाप होते, नाटकं वाचत होते, कारण माझी सवय मोडता कामा नये, नाटकांवर चर्चा करत होते. पण मी नाटक करीन असं कोणालाही सांगितलेलं नाही, प्रॉमिस केलं नाही, आणि प्रॉमिस केलं तर मी शब्द पाळते आणि करते. नंतर लोकांना सवय झाली नोटाबंदीची, हळूहळू लोकांना ते मुरलं गेलं, जेल झालं म्हणूया, आणि लोक जसे सिनेमे चालायला लागलेत तसं मला वाटलं चला बघूया आपण नाटक करून. आणि नाटक करायचं तर खरंच एवढा जो तू म्हणते ना मोठा प्रवास, 85 पासूनचा अनुभव, तर 2 वर्षानंतर नाटक करताना सुद्धा मी 85 सालामध्ये गेले. मला नव्याने सुरुवात केली म्हणजे हा, कारण मला भीती वाटत होती. याचं कारण लोक लता नार्वेकरला विसरलेत का ही एक भीती होती, पब्लिक मेमरी शॉर्ट, त्यामुळे ते विसरणार, एवढी अवधानं त्यांना सांभाळायची आहेत, त्यामध्ये कोण लता नार्वेकर असं होणारच ना, तर ती भीती एक मला होती. आणि दुसरं असं, मला झेपेल का आताचा प्रेक्षक, त्यांची टेस्ट टीव्हीवर जे सगळे चॅनलवर मी कार्यक्रम बघते, आणि त्या गदारोळात आपण नाटक हे उभं करतोय, आणि माझा विषय हा कठीण होता हे मला त्याच वेळी माहीत होतं पहिल्या वाचनात, पण तेव्हाही मी त्याला सांगितलं की मी नाटक करणार, जरा तुम्ही मला प्लॅनिंग करायला द्या. आणि प्लॅनिंगला इतकी सुरुवात केली, म्हणजे मी पेपर वर्क केलं वगैरे वगैरे नाही, मी कास्टिंगला पण डायरेक्टरवर अवलंबून राहिले नाही. हां, मला ही जी आत्ता माझ्याकडे काम करते तेजस्वी प्रधान, तिची सिरियल माझे घरचे लोक बघत होते, अशा घरेलू सिरियल मी रोज अगदी बघत नाही, कारण माझी बंडखोरी दिसतच नाही त्या सिरियलमधून, त्यामुळे मी बघत नाही. म्हणजे त्या वाईट आहे तसं नाही, काय प्रेक्षकांना एवढा पाठिंबा होता, त्यांचा TRP चांगला होता, पण तिला मी बघत होते. आणि मी एकच तिच्या बाबतीत ठरवलं की मुलगी घराघरात पोचलेली आहे, मी नोन पर्सनॅलिटी आहे, घराला नवीन नाही आहे ती कुठल्याही मराठी घराला, तेव्हा पण हिला घेऊया. आणि आजतानी माझ्याकडे ज्याचा त्याचा विठोबामध्ये काम केलं होतं, तेव्हा आजता चांगला आर्टिस्ट आहे, आणि या नाटकाला त्याच्या आवाजाचा म्हणजे संगीताचा नाही आवाजाचा उपयोग होईल हे मी जाणलेलं होतं. बिग बॉस संपण्याच्या आधी आजतानच्या वडिलांची माझी पण मैत्री होती, कारण तेही नाटकवाले होते, त्यामुळे मी त्यांना फोन केला, आजतानचं बिग बॉस कधी संपत आहे? 1-2 आठवड्यांनी संपत आहे, माझ्याकडे उत्तम नाटक आहे, आजतानला म्हणा तोपर्यंत काही घेऊ नको. आणि ते म्हणाले ठीक आहे लता बाई, त्याची गरज आहे, बरं झालं तुम्ही आम्हाला फोन केला, ते आजतात आल्याबरोबर मी तुमचा नंबर देतो आणि निरोपही देतो. आणि मी आजतानची निवड केली, कारण माझ्या नाटकात कुठंही काहीही घडत नाही, नवरा फक्त दरवाजात घसरून पडतो हीच एक घटना आहे, बाकी संपूर्ण नाही, घटने भोवती नाही आहे केंद्र. तो त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस असतो, तो घरी लवकर येतो, तो लवकर काय येतो हे काही मी आता इथे सांगणार नाही, कारण मग तुम्ही नाटक बघणार नाही, कळलं का? ज्या धावपळीने तो लवकर येतो पडतो आणि त्यानंतर सगळं नाटक त्या वाढदिवसाभोवती आणि याच्याभोवती फिरतं, आणि मग एक एक त्याचे पदर उलगडत जातात. आणि गंभीर नाटक आहे, मी असं म्हणणार नाही आहे, जराही लोकांना चान्स नाही आहे कुठेही, म्हणजे पहिला अंक थोडासा लाईट आहे, पण दुसऱ्या अंकात एकदा सुरू झाल्यानंतर पिन ड्रॉप सायलेंस, ज्याला आपण म्हणून स्मशान शांतता, इतके पब्लिक टाचणी पडली ना तरी आवाज येईल, आणि ती शांतता बघितली ना तेव्हाच मी समजले माझं हे नाटक चालणार, कुठेही चुळबुळ लोक करत नाही हे महत्त्वाचं. आणखीन एक गोष्ट महत्त्वाची, या नाटकाला तरुण जोडपी नेहा येत आहेत, आवर्जून येत आहेत, तरुण जोडपी जो ऑडियन्स
आज थिएटरला पाहिजे तो माझ्या नाटकाला येतो आहे याचा जो मला आनंद आहे आध्यात्मिक आनंद आहे. पैसा तर मिळतोच आहे, तो मला याच्याही आधी मिळाला. पैसा काय आत्ता नव्याने मला मिळतो याच्यातला भाग नाही, पण आध्यात्मिक आनंद. बस मी आज रंगभूमीला तरुण प्रेक्षक आणून दाखवला, पण त्याचं क्रेडिट मी मला एकटीला घेत नाही, जी मराठीला सुद्धा देते. याचं कारण आज तुमचं नेटवर मुलं सगळं बघतात, हातात मोबाईल असतात, पेपर कोणी वाचत नाही, आणि त्याच्यामुळे आमची प्रिंटिंग मीडियावर गेलेली जाहिरात सगळ्यांनाच कळत नाही. मग आमचे प्रयोग शुक्रवार शनिवार रविवार कॉर्पोरेटमध्ये जसे सुट्ट्या असतात शनिवार रविवार, सेकंड सॅटर्डे फोर्थ सॅटर्डे त्याला जोडून रविवार, असे प्रयोग आमचे किती दिवसावर येतात, 3 4 12 12 झाले तरी खूप. अशा स्थितीत हे नाटक करायचं तर कसं आपल्याला पेळणार, पण जिचं प्रपोजल घेतलं आणि जी सुरुवात झाली त्याला तोड नाही आहे. त्यांनी जे प्रोमो केले ते लता नार्वेकरच्या नाटकापेक्षा देखील उजवे ठरले, उजवे ठरले. आणि त्यांनी तुम्हा तरुणांना वेळ लावलं त्या प्रोमोने. खरंय खरंय, म्हणजे ती जेव्हा नवऱ्याला सांगते ना, अरे जेव्हा काय बोलायचा हा प्रश्न पडतो ना, तिथे संवाद संपतो, तिथे तो प्रेक्षक विचार करायला सुरुवात केली, नक्की काय आहे. बरोबर आहे, झी मराठीचं बरंच मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे यशामध्ये. होय होय ना, आणि त्याच्याबद्दल उलट सुलट मतं पण आहेत. कॉर्पोरेट उतरलीये, आज झी उतरेल, उद्या इतरही चॅनल उतरतील. पण मी म्हणते वाईट काही आहे. काल मी सांगलीला प्रयोग केला, एक डॉक्टर मला भेटले, लता मी झीला पण वेलकम केलं पाहिजे. मला काही कळेना काय म्हणताय ते. ते म्हणाले सांगली सारख्या ठिकाणी राधानगरीहून लोक आलेत, कोल्हापूरमध्ये बेळगावहून लोक आली आहेत, कळलं का. आणि त्यांनी 2-3 गावांची नावं घेतली, एवढ्या दुरून लोक गाड्या घेऊन इकडे आली आहेत, कार पार्किंगला जागा नाही आहे, बस आत यायला जागा नाही. हे लता भाई काय आहे, हे जीच आहे त्यामुळे वेलकम. म्हटलं मी नेहमीच म्हणेन की आज आमचे ऑडेला प्रयोग होत नव्हते थिएटरला. मला भीती वाटायची थिएटरवाले इथे मॉलविल बांधतील की काय, नाटकं जर झाली नाही तर. पण ती माझ्या माहितीप्रमाणे झी मराठीने भीती दूर केली आहे. ऑडेला प्रयोग होतात, बुकिंग छान होतात, ज्या जीने जी जी नाटकं प्रस्तुत केले त्याला चांगली होत आहेत. आणखीन दुसरं असं, बाल्कन्या बोलायला लागल्या आहेत. ज्या गिरणी संपानंतर बाल्कनी बंद होती ती बाल्कनी बोलायला लागली आहे. बाल्कनी उघडली गेली की आपण समजावं नाटक धावायला लागलं आणि ते धावत आहे. झी मराठीच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे आज नाट्यगृह पुन्हा एकदा हाऊसफुल प्रयोग बघतंय. हे नाट्यगृहामध्ये आलेल्या प्रेक्षकाचं, नाटकाच्या त्या संपूर्ण टीमचं आणि झी मराठीचं पण एकत्रित यश आहे असं आपण म्हणूया. काळानुसार बदलत जाणाऱ्या या ज्या ज्या सगळ्या व्याख्या आहेत त्या आपण स्वीकारतोय आणि त्याच्यातच मला वाटतंय कुठेतरी आपलं यश पण लपलेलं आहे. बरोबर, मला ॲक्च्युली तुम्हाला पण एक खूप मोठा सलाम करावा असा वाटतो. या वयात पण तुम्ही हे सगळं करताय, जातीनी प्रत्येक विभागाकडे व्यवस्थित लक्ष देताय, क्वालिटी कुठं ढासळू नये म्हणून तुमचा आग्रह आहे, कुठून आणताय एवढी सगळी एनर्जी? तुम्ही माझं टॉनिक आहात, प्रेक्षक हेच माझं टॉनिक आहे, प्रेक्षक हे माझं मेडिसिन आहे. त्यामुळे मला कुठूनही एनर्जी आणावी लागत नाही. समोर प्रेक्षक दिसला की माझा पाय पण बरा होतो गोळ्या न घेता. तेच खरं टॉनिक आहे, हेच खरं टॉनिक आहे. प्रेक्षक, प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरचं हसू, समाधान, चांगला प्रयोग झालेल्याचा आनंद, हेच लताजींचं टॉनिक आहे. आणि लताजींसारखं दिग्गज व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित आहे हे आपलं टॉनिक आहे. लताजी, तुम्ही सफल इंडिया सफलच्या कार्यक्रमात आलात याबद्दल आम्ही खूप तुमचे आभार मानतो. तुमच्या पुढच्या प्रयोगांसाठी श्री प्रोडक्शनतर्फे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. जोड़ चला है तिनका तू है अपना कल, नाता बांध के सबके दिल का जीत लिया हर पल, हर मंजिल पाकर तू चल...